विराजस पहिल्यांदा तुझं अभिनंदन की तू एक कथाकार किंवा एक तुझा खराचा तू वारसा तू पुढे चालवतोयस. थँक्यू थँक्यू. म्हणजे कशी सुचली ही संकल्पना, काय होता यावरचा थाट? ही संकल्पना कशी सुचली? मी 2015-16 साली विसलिंग वुड्स या सुभाष गाईंच्या फिल्म मेकिंग इन्स्टिट्यूटमध्ये स्क्रीन रायटिंगचाच कोर्स कम्प्लीट करत होतो. आणि तेव्हा माझ्या आईचा आणि पुष्करचा एका दुसऱ्या फिल्मबद्दल घरी चर्चा चालू असायची की ही करूयात ती करूयात. तर एकदा मी कॉलेजला जात असताना पुष्कर असं जाता जाता म्हटलं की ऐक ना रे विराज, स्क्रीन रायटिंग शिकतो काहीतरी लिहिणं आमच्यासाठी. तर म्हटलं काय कुठला जॉनर हवा आहे? तर तो म्हणला की तुला माहिती आहे का सैफ अली खानच्या कशा फिल्म्स असतात किंवा ॲश्टन कुचरचं कसं ते, म्हणजे असं एकदम फ्रेश रोमॅन्टिक कॉमेडी असं काहीतरी लिहि. आणि मी त्याला म्हणलं हे बघ मित्रा, तुला थ्रिलर किंवा हॉरर लिहून असेल तर मी तुला लगेच लिहून देतो. हे रॉमकॉम मला स्वतःला फार कधी आवडलेला जॉनर नाही, म्हणजे मी बघितलं नाही आहे तेवढं, पण मी म्हटलं मी प्रयत्न करतो. आणि त्या दिवशी विचार केला आणि त्याला संध्याकाळी एक साधारण एक अर्धपानभर बेसिक कन्सेप्ट त्याला लिहून पाठवलं की बघ म्हणलं आहे मला, मी जर लिहिली तर अशा टाईपचं काहीतरी ते होईल. आणि तो म्हणला छान आहे, अरे मस्त आहे, आपण करूयात. आणि त्यानंतर मग आम्ही, म्हणजे तेव्हा आई डिरेक्ट करेल असं कुठे आमच्यात तेव्हा चर्चा झाली नव्हती. कदाचित आई डिरेक्ट करेल जर मला माहीत असं तर मी जरा सोपी लिहिली असती फिल्म, की म्हणजे शूट करायला सोपी, साधारण एक दोनच पात्रांमध्ये एकाच ठिकाणी घडणारी वगैरे. पण तसं तेव्हा मला माहीत नव्हतं. आणि पुष्करचा एकच मुद्दा होता की ग्रँजरस असली पाहिजे, यशराजची फिल्म वाटली पाहिजे, मराठी फिल्म नाही वाटली पाहिजे, आणि आजच्या जनरेशनला आवडेल अशी वाटली पाहिजे. आणि त्यासाठी आय थिंक मी चांगला कॅन्डिडेट होतो, कारण मला आपणहून रोमॅन्टिक कॉमेडी आवडत नव्हती. त्यामुळे मी माझ्यासाठी ठेवलं होतं की मला इंटरेस्टिंग वाटते आहे का, तर तशी आपण स्टोरी लिहूयात. आणि त्यानंतर पुष्कर आणि मी, म्हणजे ॲज अ प्रोड्युसर मी त्याच्याशी भेटायला लागलो. आणि तो काम करणार म्हटल्यावरती म्हणलं की ओके, आता असं फारच क्वचित लेखकाला मिळतं की ओके हा माणूस तुझं कॅरेक्टर करणार आहे. त्यामुळे मी त्याच्यावर बसून मग तुझ्या प्रेमाच्या संकल्पना सांग रे, मग जुन्या गर्लफ्रेंड्सबद्दल बोलू रे, असे आम्ही एक दोन अशा गप्पांचं सेशन केलं. त्यानंतर मग ती स्टोरी हळूहळू माझ्या मनामध्ये तयार व्हायला लागली आणि दॅट फायनली बिकेम ती एन टी. ज्या वेळेला आपण कथा पाहतो खूप ती फ्रेश आहे आणि त्याच्यामागचं म्हणजे जे काही बॅकग्राऊंड सुद्धा आपण बघतो, वेगवेगळ्या देशांना तिकडे कुठेतरी तिकडे थारा देण्यात आलेला आहे, हे सगळं इमॅजिन करणं सुद्धा खूप एक मोठी गोष्ट असते. लंडनला इमॅजिन करणं मग तिकडचं हे सगळं कधी कधी आपण गोष्टी पाहिलेल्याही नसतात, पण ते एक लेखक म्हणून ते उतरवणंही तितकंच गरजेचं असतं. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे साध्य करण्यासाठी तुला कोणकोणत्या गोष्टींची मेहनत घ्यावी लागते? पहिले तर रिसर्च मला बराच करावा लागला आणि तो का ते सुद्धा सांगतो. ह्याची बेसिक संकल्पना अशी माझ्या मनात होती की सगळ्या मुलांच्या, आता मला मुलींचं माहिती नाही असणारच, पण मी मुलगा असल्यामुळे मला माहिती आहे की सगळ्या मुलांच्या आयुष्यात अशी एक कुठली तरी शाळेमध्ये मुलगी असते की जिच्याबरोबर कधी जमलं नसतं, पण असं कॉन्स्टंटली वाटत असतं की यार झालं असं तर काय झालं असतं, आय डोंट नो. आणि मला नेहमी भीती वाटते की आपलं नंतर लग्न बिग्न झालं आणि मग ती भेटली तर काय होईल, कारण ती एकच असं असतं की आयुष्यभर, बाकी सगळं ठीक आहे, ती भेटली तर बाबा गडबड आहे माझी थोडी. तर मग मी विचार करत गेलो की ती जर भेटवायची असेल मला तर व्हॉट इज द वर्स्ट ठिकाण जिथं ती भेटता येईल? तर द आन्सर वॉज हनीमूनला, की माझ्या बायकोवर हनीमूनला असताना जर ती भेटली मला तर मी काय करेन. आणि त्यामुळे हनीमून हा विषय निघाला. हनीमून झाल्यावरती हाही आमचा विषय झाला की भारतातच कुठे त्यांना पाठवायचं का, की काश्मीर विश्मीर, पण मला शक्यतो ते आउट ऑफ द कंट्री हवं होतं, कारण आपण आपल्या घरातनं जेवढं दूर असू ना तेवढं आपल्यातली डेअरिंग वाढते, कारण आपल्याला वाटतं की आपण काही करू आणि पकडलं नाही जाणार, की जे ह्या फिल्मसाठी वर्क करत होतं. आणि पुष्कर असं, हे मी बोलल्याच्या क्षणी पुष्कर दुसऱ्या सेकंदाला म्हटलं लंडन, कारण त्याला प्रचंड लंडन आवडतं, म्हणजे त्याला वेळ मिळाला की तो लंडनला जातो, त्यामुळे त्याला लंडन माहीत होतं. माझीही मावशी तिथे अनेक वर्ष राहत असल्यामुळे मलाही लंडन तसं माहीत होतं. त्यामुळे पुढचा महत्त्व आला रिसर्चचा पार्ट, की मग आम्ही हनीमूनला जाणारी कपल्स कुठे कुठे जातात, त्यांची कुठली हनीमून पॅकेजेस असतात, ते टुरिंग कंपनीज बरोबर जातात का नाही जात, कारण आता तशा सिच्युएशन्स घडवायच्या आणि तसं त्यांना फिरवायला लागणार होतं. त्यामुळे मग तो खूप ह्याच्यासाठी अभ्यास केला. त्यामुळे आता तुम्ही मला सांगा, मी ट्रॅव्हल एजंटहून तुम्हाला सांगू शकतो की कुठे जा आणि किती स्वस्तात जाऊ शकता. आईमध्ये आणि तुझ्यामध्ये किती संवाद असायचा या सिनेमाला घेऊन, आणि म्हणजे घरी किती डिस्कशन व्हायची, तिचे काय म्हणजे इनपुट्स असायचे? तिचा सगळ्यात मोठा इनपुट जो आधी माझ्या स्क्रिप्टमध्ये नव्हता आणि त्यामध्ये ओकंबोकं वाटत होतं, मलाही वाटत होतं, मला कळत नव्हतं की प्रॉब्लेम काय आहे. की ठीक आहे, इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे की हनीमूनला असताना गर्लफ्रेंड भेटली, पण काहीतरी काहीतरी. आणि तिथं आईने अगदी सहजपणे म्हटलं, अरे त्याच्या आईबाबांची त्या दोघांच्या काहीतरी रिॲक्शन असेलच ना. मी म्हटलं की अरे हां,
मग तो इथला सगळा ट्रॅक आमचा निर्माण व्हायला लागला आणि मग त्याला एक परिपूर्ण स्वभाव म्हणजे एक नेचर त्याचं तयार झालं. त्यानंतर ती असं हे करायची नाही फारसं, म्हणजे तिचा तेवढा नशिबाने माझ्यावरती विश्वास होता की करेन मी. प्रॉब्लेम उलटा व्हायचा की साधारण सवय लेखकांना अशी असते की तुम्ही काय लिहायचं ते सांगा आणि डेडलाईन द्या, ॲज लॉंग ॲज मी त्या डेडलाईनपर्यंत तुम्हाला सबमिट करतो काही इश्यू नसेल. मग मी टंगळमंगळ करून शेवटच्या रात्री जागून अख्खं लिहिलं काय किंवा दुसऱ्या दिवशी लिहिलं काय. इथे मात्र दिग्दर्शक घरीच असल्यामुळे मीटिंग करून आल्यापासून आत्ता का टी व्ही बघतोस, आत्ता लिहिणं, आत्ता काय बघ तू परत रात्री जागून लिहितो असं. म्हणजे त्यामुळे म्हणलं अरे बापरे, हे कधीच अनुभवायला मिळालं नव्हतं की आपला बॉस आपल्या घरात राहतो आहे. तर तो एक वेगळा, म्हणजे अशी बरीच आमची हे व्हायची, पण नशिबाने कॉलेजची सवय असल्यामुळे मी डेडलाईन्स मात्र पाळल्या सगळ्या. फायनली प्रेक्षकांना तू काय सांगशील या सिनेमाच्या निमित्ताने, सिनेमाची कथा कशी वेगळी आहे आणि सिनेमा पाहण्यासाठी का जावा, तुझा व्ह्यू काय आहे यावर? आपण मराठी चित्रपटसृष्टी आजकाल पाहतोय आणि त्याच्यात सारखं काही ना काहीतरी वेगळं होतं, सारखं काही ना काहीतरी वेगळं होतं. आणि इंग्रजीत असं म्हणतात की द ओनली कॉन्स्टंट इज चेंज, आणि त्यामुळे प्रेक्षकांना सारखं काहीतरी नवीन आवडतं, सारखं काहीतरी नवीनच हवं असतं. आणि त्यामुळे आता हे नवीन आहे असं आम्हाला वाटतं आहे. आत्ता तरी इतक्यात तरी अशा टाईपची फिल्म माझ्यामध्ये तरी आली नाही आहे. आणि मी माझ्या वयाच्या सगळ्यांना सांगतो की तुमच्याच वयाच्या एकानेही लिहिलेली फिल्म आहे आणि आय मेड शुअर की मला बघताना मजा येते आहे, मला बघताना धमाल येते आहे. आणि मी खूप फॉर्च्युनेट आहे की प्रोड्युसर आणि डिरेक्टर असे मला दोघंही मिळाले, म्हणजे माझी आई आणि पुष्कर, की मी काही सुरुवातीला ज्या गोष्टी मांडल्या होत्या, माझा पहिला मुद्दा होता की मला ही दुःखी आणि बोर नाही करायची कुठेच. त्यामुळे तुम्ही जर आमचा खाल्ली माती हे गाणं जर बघितलं तर कुठलीही दुसरी फिल्म असेल तिथे एक सॅड गाणं आलं असतं, की असं जेव्हा वाटतं की आईला तुटलं रे यांचं बहुतेक, आता काय होणार माहीत नाही. पण तिथं आम्ही ठरवून तिथं न नेता अजून वर न्यायचा प्रयत्न केला की खाल्ली माती, की म्हणजे माती खाल्ली या माणसाने अशा टाईपचं गाणं आणून, तर हा आम्ही मनापासून प्रयत्न केला आहे. आणि खास करून ह्याच्या क्लायमॅक्ससाठी बघा, तो काय तो मी सांगत नाही, पण तो आम्ही प्रचंड मेहनतीने शूट केला हे मी 100% सांगतो. ह्या पद्धतीचा क्लायमॅक्स मराठीत झालेला नाही, त्यामुळे ॲटलिस्ट त्या क्लायमॅक्ससाठी तरी नक्की जाऊन बघा.